आज इंडिया टी सर्व रसिक श्रोत्यांना प्रेक्षकांना माझा सप्रेम भीम आज सव्वीस मार्च दोन हजार तेवीस हा दिवस यासाठी आठवतो की एका महाप्रज्ञेचा हा जन्मदिवस आहे यापूर्वी ऐंशी वर्षापूर्वी काटोल या ठिकाणी एक महाप्रतिभा जन्माला आली आणि ऐंशी वर्षात एकूणच वाङ्मयीन आलेख साहित्य आलेख आणि वैचारिक आलेख अशी ही महाप्रतिभा उंचावत गेली या प्रज्ञाशील प्रतिभेचं नाव आहे डॉक्टर यशवंत मनोहर रसिक श्रोते हो आज आपण या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एका प्रतिभावंतांशी एक संवाद साधणार आहोत आपणासमोर या ठिकाणी डॉक्टर यशवंत मनोहर सर आहेत सर जय भीम जय भीम डॉक्टर यशवंत मनोहर यांना साहित्याच्या क्षेत्रातच नाही तर एकूणच सामाजिक चळवळी असतील वैचारिक चळवळी असतील सांस्कृतिक चळवळी असतील ओळखणारा कोणी नाही असं आपल्याला दिसत नाही यशवंत मनोहर हे नाव आता खऱ्या अर्थानं एका विचारवंताचं नाव आहे तत्त्वज्ञाचं नाव आहे साहित्यिकाचं नाव आहे आपण यशवंत मनोहरांसोबत एक संवाद साधणार आहोत आणि हा संवाद आपल्यापर्यंत आवाज इंडिया टी व्ही घेऊन येत आहे आज सव्वीस मार्चच्या दिवशी सरांचा वाढदिवस आहे सर अष्टब्दपूर्तीही करतायत सरांनी ऐंशी वर्षं पूर्ण केलेली आहेत आणि या ऐंशीव्या वर्षाची जी एक्याऐंशीव्या वर्षामध्ये त्यांनी जे काही आता पदार्पण केलेलं आहे त्या निमित्ताने आवाज इंडिया टी व्हीच्या वतीने रसिक श्रोत्यांच्या वतीने प्रेक्षकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी त्यांना खूप खूप सदिच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून आत्ता सव्वाशे ते दीडशे पुस्तकं लिहून झालेली आहेत पुन्हा त्यांनी द्विशतक तीन शतकं मारावीत अशा प्रकारची या वाढदिवसाच्या निमित्तानं सदिच्छा देतो आणि माझ्या प्रश्नाला मी सुरुवात करतो आ, सर <coughs> आपण असं म्हणालात की उत्थान गुंफा हा जो कविता संग्रह आला त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरचा हा उत्थान गुंफा कविता संग्रह आहे आणि आपण वारंवार म्हणत आलात की उत्थानगुंफाच्या नंतर माझा वाङ्मयीन जन्म झालेला आहे हा कविता संग्रह महाराष्ट्राने डोक्यावर घेतला अक्षरशः आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या मग पु ल देशपांडे असतील राग जाधव असतील नरहर कुरंदीकर असतील कुसुमाग्रज असतील हा काव्यप्रवास फक्त उत्थान गुंफेच्या पुरता थांबला नाही तर पुढे अग्नीचा आदिबंद झाला स्वप्नसंहिता आला एवढंच नाही तर दोन हजार एक साली आलेला जो कविता संग्रह आहे जीवनायन पासूनचा हा तेरा कविता संग्रहांचा संपूर्ण प्रवास आज सव्वीस मार्च रोजी आजच्या दिवशी तेरावा कविता संग्रह सरांच्या हातामध्ये आलेला आहे आणि त्या कविता संग्रहाचं नाव आहे शिवराय भीमराय सरांची जी लेखणी आहे ती सुरुवातीच्या काळामध्ये मला मान्य नाही इथल्या कुठल्याच गोष्टी असं म्हणते आहे सरांची जी कविता आहे ती मला मान्य नाही तुमची दया जिच्यावर दिशा डोलतात मला मान्य नाही माझे श्वास जे तुमच्या बळावर चालतात असं सर म्हणतात आणि पुढे 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 ही नाकारत जाऊन वेगळ्या प्रकारचा स्वीकार करते तो स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे तो स्वीकार बुद्धांच्या तत्वज्ञानाचा आहे आणि हे तत्वज्ञान घेऊन पुढे पुढे ती शिवराय आणि भीमरायापर्यंत येते सर मला प्रश्न असा विचारायचा आहे की उत्थान गुंफा ते शिवराय भीमराय इथंपर्यंतच ही जी कविता तुमची युगमुद्रा घडवणारी युगांतर घडवणारी अशा प्रकारची कविता आहे या एकूणच कवितांच्या संदर्भामध्ये आपला प्रवास हा आपल्याला कशा पद्धतीनं सांगता येईल ही कविता अशी कशी बदलत बदलत गेली आणि शिवराय भीमरायपर्यंत आली याबद्दल थोडंसं आपण या कृपया सांगावं मला मान्य नाही तुमच्या बोटांपुढची दिशा मला मान्य नाही माझे श्वास जे तुमच्या बळावर चालतात या चा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत हा स्वातंत्र्याच्या प्रस्थापनेचा मुद्दा आहे आपली दिशा निर्माण करण्याचा हा मुद्दा आहे आपलं आपलं स्वयंदीपत्व निर्माण करण्याचा हा मुद्दा आहे आणि प्रमोद तुला सांगतो आपण कोणीच नव्हतो आणि आता लोकांच्या प्रेमाच्या श्रद्धेच्या आनंदाच्या गौरवाच्या ते त्या सगळ्या त्यांच्या मनामध्ये आपण विराजमान झालो आपण कोणीच नव्हतो हो तर अशा ह्या माणसाचा वाङ्मयीन पुनर्जन्म वाङ्मयीन जन्म, जन्म। कुठं झाला उत्थान गुंफेत झाला उत्थान गुंफेनं कुठेही काहीही नसलेल्या या एका जीवाला महाराष्ट्राच्या जीवामध्ये घेऊन नेला आहे हे लक्षात ठेवा म्हणजे आपण कवी होऊ शकतो हे माहीत नव्हतं आपण लेखक होऊ शकतो हे माहीत नाही पण दिवस असे उगवत गेले रात्री अशा मावळत गेल्या की ही सगळी स्वप्ने मी पाहिली असं नाही तर कधी कधी वाटतं प्रमोद या स्वप्नांनी सुद्धा मला बघितलं ही स्वप्ने मला हवी होती असं नाही तर मला असं वाटतं की या स्वप्नांना सुद्धा मी हवा होतो एका अर्थानं बरं का मला मान्य नाही तुमच्या बोटांपुढची दिशा मग दिशा कोणती माझ्या स्वतंत्र निर्मितीची दिशा स्वयंप्रकाशनाची दिशा आणि तुला सांगतो प्रमोद ही दिशा मला कदाचित माझा हात हातात घेऊन बुद्धानं ही मला दिशा समजावून सांगितली असणार आणि माझा हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी ही दिशा माझ्याकडून रेखाटून घेतलेली असणार ते नसते तर मी नसतो त्यांच्यामुळे मी निर्माण झालो आणि मी निर्माण झालो म्हणून माझं साहित्य निर्माण झालं हा माझा जन्म हा माझ्या आईवडिलांनी जो जन्म दिला त्याच्यापेक्षा एक वेगळा वाङ्मयीन जन्म होता आणि तो लोकांना अत्यंत प्रिय आदरणीय वाटावा असा जन्म होता मी या जन्मावर माझ्या शतधा प्रेम करतो प्रेम करावं असं वाटतं आणि आणखी लोकांना आणि मलाही प्रेम करावं लागेल असा हा जन्म माझ्या हातून निर्माण व्हावा अशा प्रकारचं काहीतरी ली, लिह लिहिण्याची मला अजून अजून खात्री वाटते आपण पाहतोय कवितांच्या बाबतीमध्ये आपल्या की कुसुमाग्रजांच्या पासनं आपण लिहतात म्हणजे कुसुमाग्रज असतील ती ती जी पिढी आहे कुसुमाग्रजांची त्यानंतर नारायण सुर्वे असतील त्यानंतर मग आता डहाके आहेत पुढे अनुराधा पाटील किंवा दया पवारांपर्यंतच्या ह्या सगळ्या पाच सहा पिढ्या ह्या आता लिहित्या लिहित आहेत सतत लिहित आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लिहित आहात म्हणजे पाच सहा पिढ्यांमध्ये आता तुम्ही कसं काय कविता ह्या म्हणजे असं ज्याला म्हणू आपण की सातत्यानं तुमची कविता बदलत आहे म्हणजे ज्याला साचलेपणा म्हणू जी उत्थान गुंफेमध्ये कविता होती जीवनायांमध्ये पूर्णपणे ती कविता बदलली वेगळ्या वैशिष्ट्यांसह वेगळ्या आशयासह वेगळ्या शैलीसह ती आली आणि अगदी जीवनायनामधून तर आम्ही असं म्हणेल की पुन्हा नवा कवी यशवंत मनोहर नव्या पुन्हा नव्या उमेदीने आला पुढे तर स्वप्नसंहिता आणि आदिबंधामध्ये अग्नीच्या आदिबंधामध्ये तो आलाच तर हे कसं काही तुम्ही काळाच्या अनुरूप आपल्याला स्वतःला कवी म्हणून कसं काही सिद्ध करत राहिलात याविषयी आपण सर सांगावं काय प्रमोद एक तर माझ्या मनानं बुद्धाच अनित्यता हे तत्व स्वीकारलं आहे अनित्य म्हणजे निश्चित न बदलणार असं काहीही नाही सगळं बदलत आहे ही अनित्यता म्हणून ही अनित्यता नुसती अभ्यासापुरती नाही आपल्या जगण्याचा पार झाली पा, भाग झाली पाहिजे मी या अनित्यतेचा एक एका अर्थानं झाडच झालेला आहे सतत नवी पालवी येणार झाड झालेलं आहे त्याच कारण असं आहे मी सतत स्वतःला नाकारत आलो आहे येल्या मधला काटोल मधला मिलिंद मधला लेखक कवी मी त्या त्या वेळेला नाकारला पुढे गेलो कारण एक मला जाणवतो बरं का मी कधीही माझ आधीच लेखन वाचत नाही आधीच लेखन वाचलं की आधीच्या लेखनासारखं तुझ्या हातून लिहून होईल मी या आधीच लेखन कविता असो वैचारिक लेख असो की काहीही वाचत नाही मी दर क्षणी दर वेळा नवा होतो नव प्रेम होतो नवी प्रतिभा होतो नवी प्रज्ञा होतो प्रमोद वेळेला मी माझ्या त्यावेळेच्या प्रज्ञाला प्रज्ञेला निरोप दिला आहे तशा प्रकारचं लेखन करणाऱ्या माझ्या प्रतिभेला मी निरोप दिला आहे मला नवीन लिहायचं आहे काहीतरी नवं करायचं आहे हा एक स्वच्छंदतावादी स्वभाव असतो बरं का प्रमोद तुला माहित आहे स्वच्छंदता वादाला आणखी एक शब्द वापरता तुम्ही निर्भरशीलता निर्भर, निर्भर म्हणजे स्वतः पूर्ण होणे स्वतःवरती म्हणजे परावलंबन नाकारून इतरांची सगळी परावलंबन नाकारून तुम्ही स्वावलंबनाचा सूर्य उराशी कवटाळणे याला निर्भल म्हणजे बुद्धाच्या अत्यधिपत्वाशी निर्भरचा संबंध आहे निर्भरशीलतेचा स्वच्छंदतावादाचा संबंध आहे मी हे तुम्हा लोकांना सांगितलं लो पाहिजे की रोमॅन्टिसिझम पाश्चात्य जगात जन्माला आला हा शब्द जन्माला आला रोमॅन्टिसिझम म्हणजे निर्भरशीलता रोमॅन्टिसिझम म्हणजे स्वच्छंदतावाद स्वच्छंद नवं नव काही केलं पाहिजे आपण जे, आप जे केलं त्याच्या संबंधी तू समाधानी नाही व्हायचं ही जी वृत्ती आहे ती निर्भरशील म्हणून दरवेळेला आपण स्वयंदीप होणे आणि आधीचा झालेला स्वयंदूप सुद्धा नाकारणे आणि दुसरा तयार करणे ही निर्भरशीलता आहे ज्याला आपण रिकन्स्ट्रक्शन म्हणतो स्वतःच आपल्या साहित्याचं आपल्या मनाचं आपल्या संपूर्ण भावविश्वाचं सेन्सिबिलिटीचं संवेदनशीलतेच हे पुनर्निर्माण नवनिर्माण रिकन्स्ट्रक्शन करीत जाणे त्याच्यामुळे तुला सांग मी सांगतो की मी स्वतःला नाकारणारा माणूस आहे कालचा नाकारल्याशिवाय कालचं कारण नाकारलं तर आजच ज्याला आपण म्हणतो की कार्य ते जर नाकारलं नाही तर ते कार्य सुद्धा अजूनच निर्माण होईल नवीन कार्य निर्माण करा नवीन परिणाम उदयाला येतील नवीन अशा प्रकारचं कार्य जन्माला येईल म्हणून कारण नाकारायची नव्या कार्यासाठी मी हे करत आलो प्रमोद म्हणून मला असं वाटतं की माझ्या तुझ्यासारख्या वाचकांना असं वाटतं की तुम्ही सारखे बदलत आहात माझी कविता माझं लेखन माझ्या आयुष्याबद्दल आणि माझे आयुष्य जीवना बरोबर बदलत आलं त्या जीवनाच्या गरजांनुसार जीवनाच्या आव्हानानुसार बदलत आलं आणि म्हणून माझं साहित्य बदलत आलं असं मला वाटतं खरं आहे हो उनी विद्रोह जळता मारितो तुम्हास हाका खडगावरी तुमच्या करातील लिहीन क्रांतीच्या कविता तुफान झालो आज मी जरा साथ द्या हात करतो मी पुढे तुम्ही हात द्या सूर्य झालो दोस्त हो तुम्ही कंठ द्या अशी हाक तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला मारता आहात हाक मारता आहात आणि तुमच्या हा जो सूर्य आहे हा सूर्य घेऊन तुम्ही पुढे चालला आहात हा बाबासाहेबांच्या रूपामध्ये असलेला सूर्य असेल आणि तो सूर्य घेताना तुम्ही स्वतः सूर्य झालेला आहात सर खरं म्हणजे हा जो संपूर्ण महाराष्ट्र आहे हा तुमच्या एकूणच वाङ्मयाचा खूप मोठा वाचक आहे तुमचा मोठा चाहता आहे तुम्ही साहित्य कवितेमधून एक वैचारिकता निर्माण केलीच केली विचार कविता म्हणून जी नवी ज्याला म्हणू आपण कवितेचं वैशिष्ट्य मुक्तिबोधांनी केशवसुतांनी नारायण सुर्वेंनी विंदा करंदीकरांनी कविता लिहिल्या आणि त्याला एक कळस चढवण्याचं काम तुम्ही पण मोठ्या प्रमाणामध्ये केलं एक, एक उच्चांक गाठला तुम्ही विचार कवितांचा उच्चांक गाठला तुमच्या कवितांमधून ही वैचारिकता तुमची लेखांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आणि वैचारिक साहित्य विपुल प्रमाणात तुम्ही लिहिलेलं आहे हे वैचारिक साहित्य जे आहे ह्या वैचारिक साहित्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता या रसिकांना एकूणच वैचारिक साहित्याच्या बद्दल प्रमोद मी जगायला लागलो त्याचा प्रारंभ विचाराचा होता तुमचं आयुष्य बदलत वय वाढत याचा अर्थ तुमची विचार प्रक्रिया बदलते तुमचं चिंतन वाढतं जीवनाचं आकलन बदलतं मूल्यन बदलतं मला असं वाटत की जेव्हा मी गाणी लिहित होतो दहाव्या वर्गामध्ये नवव्या वर्ग कविता लिहित होतो एक तुला सांगतो संवेदना भावना आणि विचार तुझ्या डोक्यात तुझी भूमिका पक्की असेल तर या तिन्ही गोष्टींमध्ये कुठेही आंतरविरोध निर्माण होत नाही आणि जाणीव यांच्यातही आंतरविरोध निर्माण होत नाही लक्षात ठेव हो। फक्त तुमच्या डोक्यात जो प्रकाशस्तंभ आहे त्याला अंधाराचा स्पर्श कुठे होता कामा नाही तो असा तर जोड विहीन, गगन भेदी असला पाहिजे ही भूमिका तुम्ही तुझी हा उजेड तुझा पक्का असेल तर तुझ्या आयुष्यात कधीही मावळत नाही असा सूर्य जन्माला येतो मी एक सत्य या सगळ्या प्रवासात समजावून घेतला आहे सत्य म्हणजे काय ज्याला असत्य म्हणता येत नाही कधीही ते सत्य ज्ञान म्हणजे काय ज्याला कधीही अज्ञान म्हणता येणार नाही ते ज्ञान एक सांगतो तुला ज्ञान म्हणजे काय सत्य म्हणजे काय तत्वज्ञान म्हणजे काय एक उत्तर मी तुला देतो जगातील सगळ्या माणसांबद्दल कळवळा विश्वानुकंपा हा माझा आहे तो परका आहे असं नाही सगळेच माझे आहेत माझ मन अंतरिक्ष झालेलं आहे आणि सगळे तारका आणि नक्षत्र त्याच्यामध्ये वस्तीला राहत आहेत वाटणारं रा वाटणार अस विचार असा विचार करणारा माणूस त्याच मन की कुठे हा परका आपला नाही आहे परदेशातला या देशातला असं नाही आहे सगळ्यांना सगळ्यांच समान हित त्याच स्वातंत्र्य हे माझ्या स्वातंत्र्यापेक्षा मला मोठ वाटलं पाहिजे माझ्या स्वातंत्र्याची स्वातंत्र जकमूक जपणूक मी करतो त्याच्या आधी मला इतरांच्या स्वातंत्र्याची जपणूक करता आली पाहिजे मन आहे ना या मनाला जे वाटत तोच खरा विचार आणि तेच खरं सत्य हे सत्य सगळ्यांच्या एकाच वेळी हिताचं आहे कोणाच्याही अहिताच नाही सगळ्यांना समान सन्मान देणारा आहे सममूल्यतावादी आहे ही स्त्री आहे तिचं मूल्य वेगळं हा पुरुष आहे त्याचं नाही नाही असं नाही आपण सगळे एकाच अणुचा पिसारा आहोत अणु पिसारला आणि या पिसाऱ्याचे एक एक घा भाग आपण आहोत हे असं आहे हे सत्य आहे सगळ्या दुनियेला आपलं म्हणण्याची माझ्या कुटुंबातला माणूस अमुक या समाजातला अमुक महाराष्ट्रातला अमुक भारतातला माणूस माझा असं नाही सगळेच माझे आहेत हा आपुलकीचा तुझा परिघ केवढा आहे हा तुझ्या मायेचा तिथे तुझा विचार आहे तो तो विचार हा खरा विचार असतो ते सत्य सगळ्यांना पोटाशी धरणारं सत्य बाकीची सगळे असत्य आहेत रे म्हणून बुद्ध म्हणतो नो ट्रुथ ॲज अ ट्रुथ आणि अनट्रुथ ॲज अनट्रुथ हे सत्य या सत्याची मी अशी व्याख्या ज्या क्षणी केली त्या क्षणी माझ्या साहित्याचा सगळा चेहरा त्याचा जीव त्याचा प्रवास त्याची दिशा आणि त्याची वाटचाल बदलली दारात उगवला चंद्र मी थांब म्हणालो त्याला, त्याला मी लिहितो आहे कविता मी झालो आहे ज्वाला दारात उभा पाऊस मी थांब म्हणालो त्याला ही पूर्ण होऊ दे कविता मी पिळतो आहे मजला हे जे पिळणं आहे तुमचं स्वतःचं सर्वच लेखनांमध्ये कवितेमध्येच नाही तर सर्वच लेखनांमध्ये तुम्ही स्वतःला असं पिळून काढता आणि मग ते खरं म्हणजे ज्याला वैचारिक साहित्य असेल किंवा कुठलंही साहित्य असेल ते उतरतं तुमचं सर कवी आणि समीक्षक हे दोन्ही तुमच्यामध्ये आहेत म्हणजे बरेच असे लोक असतात की कवी असतात पण समीक्षक नसतात समीक्षा आणि कवी हे कवितेचं अंग आणि समीक्षेचं अंग तुमच्यामध्ये आहे तुम्ही उपयोजित समीक्षा केली सैद्धांतिक समीक्षा पण आहे पण मी उपयोजित बद्दल तुमचा फक्त तुम्हाला प्रश्न विचारेल तुम्ही स्वतःच्या कवितेची इतरांच्या कवितेची समीक्षा करताच करता पण स्वतःच्या समीक्षेची स्वतःच्या कवितेची समीक्षा अशी तुम्ही स्वतः करू पाहता का इतरांच्या कवितेच्या तुलनेमध्ये म्हणजे इतरांच्या कवितेशी थोडी तुलना करून स्वतःची माझी कविता कशी पारदर्शी होईल कशी वेगळी होईल असं काही तुम्ही विचार समीक्षक म्हणून करत असता का नाही स्वतःच्या कवितेची समीक्षा मी करणं हे मला कधी मान्य झालं नाही एक फक्त इतरांची म्हणजे महत्वांच्या कवींची कविता मी वाचतो त्याचं कारण असं आहे कि आपल्या हातून जी कविता लिहिली जाईल ती इतरांसारखी नसावी म्हणून त्यांची कविता तुला बघावी लागते तुला वेगळं लिहायचं आहे म्हणून इतरांच्या कवितेपेक्षा वेगळं लिहायचं आहे म्हणून इतरांची कविता त्यांनी काय लिहिलं यासाठी वाचावी लागते मला स्वतःला असं वाटतं बरं का मी रवींद्रनाथ वाचले विष्णुदेव वाचला मी अनेक अगदी अगदी यवतु काय किंवा मायको काय का पाबलो नेरुदा काय वॉल्ट व्हिटमन वाचला मी भारतातले मोठे मोठे कवी वाचले मराठीतले मोठे कवी वाचले या सगळ्या कवींची कविता वाचत असताना मी याचाच विचार करीत होतो की या लोकांनी जे लिहिलं त्याच्यापेक्षा मला वेगळं लिहाव लिहिलं लिहिता आलं पाहिजे माझ्या लिहिण्याला काही अर्थ यावा असं वाटत असेल तर तुला ह्या सगळे कमी वाचून त्यांच्या सारखं न लिहिता तुला तुझ्या सारखं लिहिता आलं पाहिजे हे तुझ्या सारखं लिहिता येणं तुझ्यासारखं म्हणजे तुझं आयुष्य वेगळं आहे त्यातल्या यातना वेगळ्या आहे त्यातली संकट वेगळी आहे त्यातले अवरोध वेगळे आहेत त्यातली सगळी दुःखे वेगळी आहेत अनेकांच्या वाट्याला येऊन आहेत ती सगळी दुःखे तुझ्या वाट्याला आलेली आहेत तुझी कविता तुझ्या सारखी असली पाहिजे म्हणजे तुझ्या दुःखांसारखी असली पाहिजे तुझी कविता तुझ्या दुःखांसारखी असली पाहिजे पण त्याच वेळेला या दुःखावर मात करणाऱ्या तुझ्यासारखी हिती असली पाहिजे मी उदास नाही झालो मी निराश नाही झालो मी उदास व्हावं अशी व्यवस्थेची इच्छा होते शोषण सत्ताकाची मी खचून जावं अशी इच्छा होती तसे निरोप मला येत होते तू <laughs> तडजोड केलीस तर तुला असं नाही तडजोड करणार माझ्या तत्वांशी आणि म्हणून मी माझ्या दुःखांना न्याय देणारी चे निष्कर्ष मांडणारी कविता लिहिली आणि या दुःखांवर मात करणाऱ्या माझ्या निर्धारांची कविता लिहिली मला असं वाटतं प्रमोद की गलित गात्र माणसं थकलेली माणसं अशी ऊर्जावंत होतील रस्त्यावर येतील स्वतःच्या हक्कासाठी संग्राम करतील अशा प्रकारचा शब्द तुझ्या हातून लिहिला गेला पाहिजे मी उदास झालो नाही त्याचं कारण असं की मी माझ्या अवतीभोवती पाहत होतो हा गरीब गरज माणूस तो गरीब कुटुंब खेड्यातलं कुटुंब अरे जिग्ण त्यांचा जीवनाशी जो झगडा चालू आहे ना तो झगडा केवढा तरी तुम्हाला प्रेरणा देणारा आहे बाबासाहेबांचा झगडा वेगळा बुद्धाचा झगडा वेगळा पण खेड्यातल्या या हातावर कमावणाऱ्या आणि त्या हातावर खाणाऱ्या कमावणारून त्या दिवशी त्याच दिवशी रांधून खाणाऱ्या त्या माणसाचा जो झगडा आहे तो संघर्ष आहे ना तो संघर्ष जर तुला जीवनाच नव 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 ऊर्जा लिहायला भाग पाडित नसेल मी एका कवितेत असं म्हटलंय पहा त्या नीट वळी आठवत नाहीत मला सगळीच पडझड झाली तरी काय माझ्या पाशी थांबेल ही कोसण माझे पोलादाचे पाय असं काहीतरी वोड लिहिली आहे कमिंग कुठल्या तरी संग्रहात आहे मला माहित नाही माझ्या थांबेल ही कोसळण माझे पोलादा ही कोसळण थांबावी यासाठी कोसळणीचा अभ्यास तुम्हाला केलाच पाहिजे पण ते थांबेल यासाठी तुम्ही उर्जा शब्द लोकांना दिला पाहिजे की मी तो शब्द देण्याचा मी प्रयत्न केला ही कविता माझ्या बरोबर बदलत आली त्याचं हे कारण आहे वा सर आम्ही आहोत नास्तिक हा हा आम्ही आकाश उधळणारे आम्ही आहोत नास्तिक आम्ही आकाश उधळणारे आमच्या वाटा निखाऱ्यांच्या आम्ही सुरुंग पुढवणारे इतिहासाचे आदेश ठोकरून वनव्यात आम्ही घरे बांधली सरनासोबत वाटा चाललो मरणासोबत जिंदगी रांधली हे जे <laughs> हे जे सगळं येत एक कवितेतून याला अनुसरून एक मला प्रश्न विचारायचा आम्ही आहोत नास्तिक आपल्या एकूण सगळं जे काही साहित्य आहे त्या साहित्याच्या अर्पणपत्रिका थोडा वेगळा प्रश्न घेतोय मी साहित्याच्या अर्पणपत्रिका जर आपण बघितल्या म्हणजे पहिला जो आपला कविता संग्रह आहे उत्थान गुंफा तो कविता संग्रह तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्रोहाला आणि केशवसुतांना अर्पण केलाय आणि पुढे जर काही उदाहरणादाखल काही अर्पणपत्रिका जर आपण पाहिल्या जसं तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता मायकोस्कीला तुम्ही अर्पण केलेली आहे आणि पाशला अर्पण केलेली आहे तुम्ही त्यांच्या संग्राम प्रतिभांना या दोघांच्याही संग्राम प्रतिभांना तुम्ही अर्पण केलेली आहे एवढंच नाही तर क्रांतिकारी पुनर्रचना नावाचं जे तुमचं पुस्तक आहे ते जॉन डुई आणि जे पी सार्थ तुम्ही अर्पण केलेलं आहे आणि त्यांच्या हे तुमचे आवडते प्रज्ञानी आहेत त्यांना तुम्ही अर्पण केलेलं आहे जेवढे मी पुस्तकांच्या अर्पण पत्रिका बघितल्या त्याच्यामध्ये मना वानखेडे असतील मबी चिटणीस असतील राग जाधव असतील गंगा सरदार असतील राभा पाठणकरांना आता तुम्ही अलीकडचा एक समीक्षा सौंदर्य सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य हा जो ग्रंथ आहे तुमचा पुस्तक ते अर्पण केलेलं आहे बुद्धिवादी सौंदर्यशास्त्र जे पुस्तक आहे ते आय ए रिचर्ड्स यांच्या समीक्षेतील मूल्यदृष्टीला मी अर्पण केलेलं आहे मी हे यासाठी सांगतो आहे हे सगळं खूप सारे म्हणजे जे अर्पण आहे त्या आतापर्यंत म्हणजे पी विठ्ठलपर्यंत सत्यशोधक त्याच्या दृष्टीला तुम्ही अर्पण केलेलं आहे आजच्या मुलाला म्हणजे आजच्या जो लिहिता आहे तो मी यासाठी हे म्हणालो की आम्ही आहोत नास्तिक <laughs> हे एक वाक्य घेऊन तुम्ही या सगळ्या अर्पण पत्रिका ज्यांना ज्यांना अर्पण केलेल्या आहेत तुम्ही असं म्हणालात युगांतर जो कविता संग्रह आहे त्याच्यामध्ये हेमिंग वेच्या ए मॅन कॅनॉट डिस्ट्रॉइड बट अन कॅन बी डिस्ट्रॉइड बॉट डिफिटेड हे वाक्य तुम्ही तिथे तिथे म्हणजे उद्धृत केलेलं आहे अर्पण केलेलं आहे तर ह्या अर्पण पत्रिकेचं एक वेगळंच म्हणजे पूर्ण वेगळ्या पद्धती तुम्हाला बोलता येतं पण थोडस आपण याचा फक्त तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की अर्पण पत्रिकेमध्ये जे काही विचार आणि जे काही व्यक्ती आहेत जे विचारवंत आहेत त्यांचं आणि तुमचं नातं हे कसं सांगता येईल काय प्रमोद ज्यांनी ज्यांनी जीवनाला नवीन अशा प्रकारची ताकद दिली हरण नाकारलं तो हेमिंग वेच्या म्हातारा म्हणतो मन मनुष्याला उद्ध्वस्त करता येत यू कॅन डिस्ट्रॉय द मॅन बट कॅनॉट डिफीट हिम त्याला उद्ध्वस्त करता येत पण पर पराभूत नाही करता येत लक्षात केवढं मोठं वाक्य आहे म्हणजे आम्ही पराभूत नाही होणार आम्ही उद्ध्वस्त हो कोलंबस कुसुमाग्रजांचं काय म्हणतो हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रसिद्धि नेत्या मुद्रा ढळमू देत अरे विराट वादळ हेल काऊ दे पर्वत पाण्याने ढळू दे दिशा कोण शेवटी तो म्हणतो अनंत मोची ध्येयासक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामर आला पामर आला म्हणजे सागराला किनारा आहे शोषण व्यवस्थेला शोषण सत्ताकाला किनारा आहे गरीब माणसं मरत नाहीत कधी यांना मारणारी माणसं मरतात आणि ही माणसं मरणाला मारत मारत जगतात मायकोस्के असो पाश असो सगळे सगळे ही सगळी उदाहरणं आणि सगळी वाक्य आणि सगळी अर्पण पत्रिका तुला या परिवर्तनापाशीच घेऊन जातात पहा तुला तू उदास होऊ नकोस उदास होण्यासारखं कितीतरी आहे हरण्यासारखं कितीतरी आहे पण तू हरलास तू उदास झालास तर आयुष्यातल्या स्वप्नांनी कोणाकडे पाहायचं तू हरलास तू उदास झालास जीवन तर जीवनातल्या आशांनी कोणाकडे पाहायचं अपेक्षांनी कोणाकडे पाहायचं दररोज उगवतो सूर्य नाही त्या सूर्यानं कोणाकडे पाहायचं तुला उदास होऊन चालणार नाही उदास होण्यासारखं फार आहे हे आपल्याला माहिती नाही असं विसं नाही आहे तर प्रमोद तुला एक सांगतो की या सगळ्या माझ्या वैचारिक लेखनातून कवितेतून आणि सगळे या सगळे जे आविष्कार आहेत वेगवेगळ्या रूपात झाले त्या वेगवेगळ्या रूपातून आपल्याला हे दिसत की आम्ही विद्रोह झालो आहोत आम्हाला तुम्ही मदत करा पण एका कवितेत मी लिहिलं आहे तुम्ही सोबत का का है। नहीं, नहीं। आले काय न आले काय लक्षामध्ये आता बांधलेच आहे खरी आणि मैदानात तुडवत जाईन भांडत जाईल या दिशेने क्रांती येईल पेटत येईल रान रान अशा प्रकारचा शब्द उच्चारत जाईल असं मी उत्थान गुफेतल्या शेवटच्या कवितेत म्हटलंय पाहते मला आठवत नाही सगळं आता पण तुला एक सांगतो की तू हरलेला माणूस अधिक खरेल असा शब्द उच्चारायचा नाही हरलेला माणूस जिंकण्यासाठी आंदोलन होईल संग्राम होईल असा शब्द उच्चारायचा आणि तो शब्द उच्चारण्याची विद्या मला बुद्धांनाच सांगितली बाबासाहेबांनीच सांगितले हा जो वारसा आहे बंडाचा क्रांतीचा पुनर्रचनेचा काही लोकांचा द्वेष अंगावर झेलण्याचा अनंत लोकांचं प्रेम मनात वागवण्याचा हा वारसा आहे तुझ्यावर सगळेच लोक प्रेम करतात असं कधीच नसतं खूप तुझे मित्र असतील पण थोडेसे शत्रूही असतात या शत्रूंचा हा जो राग आहे तो राग तू सर्जनामध्ये रूपांतरित करायचा असतो तुम्ही केलेला आहे प्रमोद उदास व्हायचं नाही झगडत राहायचं झगडत झग जिंदगीला झगडणाऱ्या माणसांचा गौरव वाटतो जिंदगीला हातपाय मोडून बसणाऱ्या अगतिक होणाऱ्या माणसांचा गौरव वाटत नाही त्याला ती लक्षातही ठेवत नाही सर तुमची जी सर्जक लेखनी आहे ती जिथे फिरली जिथे चालली ते साहित्य झालं आणि त्याच एक उदाहरण म्हणजे पत्र लेखन तुमचं जे पत्रलेखन आहे म्हणजे साधारण आपण पत्र लिहितो पण ज्या पद्धतीचं तुमचं पत्र आणि त्याला एक साहित्य मूल्य प्राप्त झालेलं आहे पत्र प्राजक्त असेल किंवा लक्ष्मण माने पत्र पौर्णिमा आहे आणि निळूप भाऊ फुलेंना लिहिलेली दोन पत्र आहेत तुमची दोन्ही वेगळ्या प्रकारची पत्र आहेत म्हणजे एक पत्र जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की त्यांनी नाकारल्यानंतरची आहे आणि दुसरं ही परंपरा स्वीकारल्यानंतरचं पत्र आहे दोन वेगवेगळी पत्र आहेत एक दोन हजार पाचला लिहिलेलं पत्र आहे आणि दुसरं दोन हजार सहाला लिहिलेलं पत्र आहे तुम्ही जे म्हणालात की मी एकटाच जाऊ चाललो आहे म्हणजे हे जे काही येणारे निळू फुले तुमच्यासोबत यायला तयार होते आधी आणि नंतर आपल्याला दिसतं की त्यांनी काय स्वीकारलं तर पत्र प्राज, प्राजक्त असो पत्र पौर्णिमा असो किंवा हे जे निळू फुलेंना आणि यांना लिहिलेले पत्र आहेत तर त्याची काय वैशिष्ट्य सांगता येतील तुम्हाला म्हणजे जे मी म्हणालो की तुमची सर्जक लेखणी ही सगळीकडे एक साहित्य मूल्य घेऊन येते पत्राबद्दल तुम्ही थोडं सांगाल पत्र ही अशी विलक्षण गोष्ट आहे प्रमोद पत्र प्राजक्ताच्या उपोद्घातामध्ये मी आहे की मी जगात पहिलं पत्र ज्यानं लिहिलं असेल त्याला वंदन करत पत्र ही अशी गोष्ट आहे पहा जी गोष्ट कवितेत कवी मनातलं सांगतो तशीच गोष्ट पत्रात कवी मनात सांगतो तशीच गोष्ट सांगतो hmm. या पत्रामध्ये तो त्याचं खरंच जळणं त्याच खरंच उजळणं त्याच खरंच अस्तित्व त्याचा रागही आणि त्याचा लोभही त्याचा प्रेमही हे इतक्या उत्कटपणे ते तो ते सांगतो hmm. कारण पहिल्या पातळीवर ते व्यक्तिगत अशा प्रकारचा संवाद असतो पण हा संवाद त्याच्याही पेक्षा पुढच्या व्यक्तीला उद्देशून म्हटलेलं ते स्वगत असत ते स्वगताच काव्य असत आणि कवीच्या काव्याचं स्वगत असत आणि म्हणून मला असं वाटत की आता आता तुम्हाला माहित आहे की लोक पत्र लिहित नाहीत मोबाईलनं व्हॉट्सअपनं आणि या सगळ्या गोष्टींनी पत्रलेखनाला एका अर्थानं स्थगिती दिलेली आहे पण तुला खरं सांगू मी अजून पत्र लिहितो हे तुम्ही सगळेच लोक पत्र लिहित नसाल याचा अर्थ असा की मी पत्र लिहिलं पाहिजे सगळे जेव्हा सोडून देतील हा निखाऱ्यांचा गुच्छ सगळे जेव्हा दूर फेकून देतील तो निखाऱ्यांचा गुच्छ माझ्या हातात घेईन मी मी पत्र लिहीन पण या पत्रांमधून तू आता सगळी पत्र तू वाच मी पत्रांमधून मी नास्तिक आहे आम्ही आहोत नास्तिक आम्ही आकाश उदळणारे आकाशी प्रतिमा आहे आणि बुद्धानं लोकायतानं हे पाचवं तत्व मानलं नाही चार महाभूत मानली पंच महाभूत मानली नाही पाचवं नाही मानलं आकाश उधरणारे याचा संदर्भ तिथं आहे या, या पद्धतीने मी 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 अन्यावत नास्तिक हा जो तू तुळक एक सांगतो विस्तार पुष्कळ करता येईल पण आपल्याला थोडस आता आटोपत घ्यायचं आहे की हे माझं नास्तिक्य आणि या नास्तिक्यानं मला दिलेली इहवादी नीती या नीतीच मी प्रशिक्षण या पत्रांमधून आणि त्याची चर्चा माझ्यावर प्रेम करणाऱ्या मोठ्या मोठ्या माणसांशी नव्या लोकांशी करतोय त्यांना हे जीवन समजावून सांगतोय हे जीवन किती भीषण आहे ते समजावून सांगतोय आणि या भीषण जीवनाची भीषण भीषणता तिचाही असत तुम्हीच करू शकता यू कॅन डू एस हे तुम्ही करू शकता मी काळी बाजू सांगतो आणि या काळ्या बाजूवर विजय मिळवणारी प्रतिभा तिचीही ताकद सांगतो आणि म्हणून या सगळ्या पत्रांमधून माझ तेच ते एक म्हणजे सगळ्या वाङ्मयातून विसारलेलं आहे तेच सगळं मन याही पत्रांमध्ये आहे तुम्ही ललित लेखन फारसं केलं नाही ललित लेखन म्हणजे अर्थ आपण कादंबरी कथा का नाटकीय अंगाने बघूया पण तीन कादंबऱ्या तुम्ही लिहिल्यात एक रमाई कादंबरीनी तर पूर्ण घरोघरी रमाईचं धीरोदात्त पण उभं केलं घरोघरी पोचली ती रमाई सावित्री आणि यशोधरा ह्या दोन कादंबऱ्यांमधून सुद्धा एक आपण म्हणजे दोन्ही तिन्ही कादंबऱ्यांमधून आपल्या ज्या सांस्कृतिक माता आहेत त्यात आपण उभ्या केल्या आहेत मला सांगा की तुम्ही ह्या कादंबऱ्या लिहिल्या याबद्दल थोडस या, या तिन्ही कादंबऱ्यांच्या एकूणच निर्मितीबद्दल एक सांगाल आणि दुसरं म्हणजे नंतर तुम्ही अशा प्रकारचं कथालेखन कादंबरी लेखन म्हणजे करू शकला असता आम्ही जेव्हा ते वाचतो आम्हाला वाटतं की बापरे म्हणजे सरांनी रमाई सावित्री आणि काय ज्या पद्धतीची उभी केली तशी कोणी उभी केली नाही यशोधरा उभी केली नाही पण तुम्ही ललित वाङ्मय अत्यंत चांगल्या प्रकारे लिहू शकला असतात पण तुम्ही पुढे कथा कादंबरी किंवा ज्याला आंबेडकरी कथा कादंबरी म्हणतो तशा प्रकारचं काही के लेखन केलं नाही दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही एकत्र काय असत <coughs> माहित का अ हे लेखन मी केलं तस लेखन आणखी पुढे जाऊन मोठं लेखन करायला हवं होतं असं मला कधी कधी वाटतं आहे पण आता मी एका कवितेकडे जास्त लक्ष दिलं त्यापेक्षा मी वैचारिक लेखनाकडे जास्त दिला लक्ष दिलं कारण काय माहित आहे का कविता ही सर्जनाचा अत्यंत टोकदार बिंदू असतो अणकुचीदार बिंदू असतो म्हणजे सर्जनाचं हे टोक आणि विचाराचं हे टोक निबंधामध्ये वैचारिक निबंधामध्ये पण कविता असो की वैचारिक लेखन असो त्याच्यामध्ये माझं तेच मन आहे पहा माझी भावना वैचारिक लेखनात विचारमय होते आणि माझा विचार कवितेमध्ये किंवा इतर ललित लेखनामध्ये भावनामय होतो माझ्या संवेदनेचा आणि भावनेचं कधी भांडण होत नाही कारण या सगळ्या गोष्टी एकाच मनात ज्याला बुद्ध नाम म्हणतो त्याच्यात जन्माला येतात आणि त्या जर एका प्रकाशस्तंभावर येणाऱ्या फांद्या असतील तर त्यांचा परस्पर झगडा होणं शक्य नाही आहे माझ्या या लेखनाच्या बाबतीत असं म्हणता येईल पण ते मी लेखन कथा कादंबरी किंवा नाटकं वगैरे काही एकांकिका वगैरे लिहिल्या नाही असं नाही पण तो काही माझा विशेष मी काय होतो माहिती आहे का शेवटी तुला तुझं मर्म ओळखावं लागतं तुझी कळ ओळखावी लागते तुझं ही सेन्स ओळखावं लागतं आणि त्यानुसार मग तुझा आविष्कार तुला पुढे द्यावा लागतो तो मी ओळखला तो एक कवितेत आहे आणि तो एक वैचारिक निबंधात आहे आणि एक तिसरा सौंदर्यशास्त्र जे सौंदर्यशास्त्र म्हटलं आहे आपण त्याकडे वळूया आता आता आपण शेवटाकडे जात आहोत काही सौंदर्यशास्त्राचे आणि सौंदर्य कल्पनेचे काही प्रश्न विचारून मी या मुलाखतीला विराम देईल पुढे युगसाक्षी साहित्यामध्ये म्हणजे जे भाषणांचं तुमचं पुस्तक आहे भाषणांमधून तुम्ही वारंवार आंबेडकर वाद आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्राच्या अंगाने नाहीतरी समीक्षेच्या अंगाने थोडासा विचार मांडला होता पण नवे साहित्यशास्त्र पुस्तक आल्यानंतर ज्याला सैद्धांतिक समीक्षा म्हणू त्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न तुम्ही नवे साहित्यशास्त्र या पुस्तकात केला पुस्तक त्या पुस्तकाची फार चर्चाही झाली आणि वादळही माजलं वादळ म्हणण्यापेक्षा टीका पण झाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या पुस्तकावर तुमच्या की ज्या पद्धतीनं तुम्ही सगळे जेवढे सिद्धांत आहेत ते नाकारलेत त्यावेळेस तर रस सिद्धांत असेल लय सिद्धांत असेल मानुष्यता सिद्धांताचं थोडस नाकारणं त्या पुस्तकामध्ये नवी साहित्यशास्त्रामध्ये आलेलं आहे छिदविला <laughs> थोडासा असा मुक्तिबोधाने मांडला या अर्थाने तर हे तुम्ही जे नाकारलं आणि पुढे बुद्धिवादी सौंदर्य शास्त्राची मांडणी केली आपण पुढे सत्याच्या सौंदर्याकडे नंतर येऊ बुद्धिवादी सौंदर्य शास्त्राची आपण नवी मांडणी केली त्यानंतर साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र आपण मांडलं बुद्धिवादी सौंदर्यशास्त्र आणि साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र या दोघांबद्दल तुम्ही थोडं रसिकांना प्रेक्षकांना सांगावं काय इहवादी आणि बुद्धिवादी या संज्ञा दोन आहेत पण त्या एकाच अर्थाच्या संज्ञा आहेत यहवादी जो आहे तो विज्ञान ही आहे तो यहवादी आहे तो ही आहे हे एक मला म्हणजे चैतन्यवाद म्हणजे अध्यात्म देवदैव अध्यात्म या सगळ्या गोष्टींच चा एक छावणी आहे सगळ्या गोष्टींची या सगळ्या एका छावणीनं मानवी जीवनाला एका अर्थानं मूलतत्ववादी केलेला आहे विषमता शोषण सत्ताकांना या चैतन्यवादी छावणीनं एका अर्थानं समर्थन दिलेलं आहे शोषण सत्ताकाचं एक आयुध म्हणून चैतन्यवादानं काम केलं आहे जगाच्या पाठीवर केवळ भारतात नाही आहे कोणा एका धर्माबद्दल आपण बोलत नाही आहोत हा एक भाग आणि म्हणून याच्या विरोधात एक यहवादाची छावणी भौतिकवादाची सारखे शब्द आहेत लौकिकतावादाची बुद्धिवादाची अशा सगळ्यांचं मिळून एकच एक तत्वज्ञान उभं राहत आणि या तत्वज्ञानाला सगळ्या तत्वज्ञानांना मी एकत्र गुंपतो एकत्र गुंपून मी एक सौंदर्य सिद्धांत मांडू इच्छितो आहे या सौंदर्य सिद्धांताचे दोन अशा प्रकारचे ज्याला हृदयाच्या दोन झडपा असतात ना तशा दोन झडपा आहेत जीवन आणि साहित्य किंवा कला तर मला एक गोष्ट जाणवलेली आहे की जी मूल्य साहित्याला सौंदर्य प्रदान करतात किंवा सुंदर करतात तीच मूल्य जीवनाला सौंदर्य देतात म्हणजे जीवनाची सौंदर्य मूल्ये समाजाची सौंदर्य मूल्य आणि साहित्याची सौंदर्य मूल्ये यांच्यामध्ये कुठेही तफावत नाही आहे हा एक मुद्दा मी रेटत जातो पुढे आणि जीवनाचं सौंदर्यशास्त्र मांडतो ते मला बुद्धान बाबासाहेबांनी दिलं याचे पुढे जाऊन मी जो महत्वाचा विचार मांडलाय तो असा आहे त्या जागतिक सौंदर्यशास्त्रामध्ये एक अशी मांडणी आहे की सौंदर्यशास्त्र ही तत्वज्ञानाची एक शाखा आहे हे तुला कळतं मी काय म्हणतो मी काय पक्ष घेतला की सौंदर्य हे जीवनाचं एकमेव शास्त्र आहे सौंदर्यशास्त्र आणि इतर तत्वज्ञानांनी या सौंदर्यशास्त्राची एका अर्थानं भलावण केली पाहिजे त्याचं समर्थन केलं पाहिजे सगळी तत्वज्ञाने ही सौंदर्यशास्त्राच्या शाखा आहेत हे आता हा मुद्दा तुम्ही लोकांना लोकांनी लक्षात घेतला पाहिजे कि उलट फिरवलं आहे तर ना सौंदर्य हे प्रमुख साही सौंदर्यशास्त्र जीवनाचं सौंदर्यशास्त्र आणि या सौंदर्यशास्त्राचं ऐकून इतर सौंदर्य इतर साहि तत्वज्ञानांनी स्वतःची रचना केली पाहिजे स्वतःचा रोल निश्चित केला पाहिजे स्वतःच्या भूमिका निश्चित केल्या पाहिजे पण हे सांगत असताना मी सौंदर्यशास्त्राला असं वैश्विक करून टाकलेलं आहे हे महत्वाचं आहे की सौंदर्यशास्त्र हे असं तत्वज्ञान आहे की जे तत्वज्ञानांचं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान केंद्रवर्ती आहे आणि बाकीची तत्वज्ञानं त्याचे पाठ आहेत त्याच्या शाखा आहेत हे मी उलट फिरवलं आहे लोकांचे अजून काय लोक वाचत नाही तुला माहित आहे लोकांच्या अजून लक्षात येत नाही लक्षा या माणसाने इथे काय काय करून ठेवलं आहे अनलक्षामध्ये तर या दृष्टीनं मी सौंदर्यशास्त्रात चा, चा, नवी मांडणी केली आहे ती जीवनाच्याही आणि साहित्याची आहे आणि या दोन्ही सौंदर्यशास्त्रांच्या शास्त्रांमध्ये मी एकरूपता कल्पितो ती दोन तर नाही तो दोन तो समाज नाही आहे ती एक जीव जैविक त्यांच्यामध्ये आहे एक जीवता त्यांच्यामध्ये आहे आणि मला हे वाटत की हे सौंदर्यशास्त्र बुद्धाना लोकायतान बाबासाहेबांनी मला शिकवलेलं आहे हे जीवनाचं सौंदर्यशास्त्र शिकवलेलं आहे आणि या जीवनाच्या त्यांनी मला शिकवलेल्या सौंदर्यशास्त्रानुसार मी साहित्याचं सौंदर्यशास्त्र मांडू इच्छितो आहे मला वाटतं हे एक मोठ काम महत्वाचं काम ठरण्याची शक्यता आहे लय सिद्धांत म्हणजे एकोणीसशे पन्नास साठच्या काळामध्ये खूप चलती होती लय सिद्धांताची त्याला मानुषता सिद्धांताच्या माध्यमातून उत्तर दिलं मुक्तिबोधांनी पण तुम्ही मानुष्यता सिद्धांतही नाकारला दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता सध्याच्या काळामध्ये साहित्यामध्ये देशीयता आणि देशीवाद याची मोठी चलती आहे आणि एक दोन तीन मिनिटांमध्ये आपण पाच मिनिटात संपवू देशीवाद आणि देशीयतेची चलती आहे पण तुम्ही मूलतत्वी देशीयता मांडून त्या देशीयतेला आणि देशीवादाला आव्हान दिलं आहे मूलतत्वीच म्हटलं नाही तुम्ही तर फॅसिस्ट देशीवाद सुद्धा म्हटलेला आहे आणि त्याला भारतीय वैश्विकतेने उत्तर दिलेलं आहे दोन पैकी तुम्हाला मूलतत्वी आहे देशीयता देशी स्वीकारायची आहे की भारतीय वैश्विकता स्वीकारायची आहे हा पर्याय तुम्ही लोकांसमोर मांडला तुम्हाला काय वाटतं देशीयताला किती मर्यादा आहेत आणि देशीयता का स्वीकारू नये काय त्यातले काय धोके काय आहेत देशीयतेचे मूलतत्वी देशीयतेचे ते आपण थोडे कृपया सांगावेत आणि भारतीय वैश्विकता सांगून मग आपण एक शेवटचा सत्याच्या सौंदर्यशास्त्राचा प्रश्न घेऊन आपण मग थांबवू या देशीयता था देशी मूलतिस्ट देशीयता आणि भारतीय वैश्विकता याबद्दल दोघांपैकी का स्वीकारलं पाहिजे भारतीय वैश्विकतेला ते आपण सांगावं काय होत थोडक्यात बोलायचं तर हो ज्या ज्या गोष्टी ऐहिक सममूल्यतेला विरोधी जातात ऐहिक पातळीवरच्या समान सन्मानाच्या विरोधात जातात आणि तुला माहित आता ती आपण इथे बोलण्याची गरज नाही आहे पण देशीवाद हा गावगाड्याची रचना आणि तिचं समर्थन करणारा आहे आणि गावगाडा हे विषमतेचं एका अर्थानं गटार आहे सगळी जातीयता सगळी अंध सगळ्या अंधश्रद्धा सगळ्या परंपरावाद आणि सगळं अज्ञान त्या सगळ्या गावगाड्यामध्ये एका अर्थानं त्यांचं सूत्रसंचालन करत आहे नियंत्रण करताय या पातळीवर मला असं स्वतःला वाटतं आणि मी मी मुक्तिबोधांचा मानुष्यता मान्य करण्याचं एकमेव कारण चैतन्यवाद चैतन्यवाद आणि भौतिकवाद यांची जर तुम्ही तत्वे समजावून घेतली आणि पायाभूत तत्वज्ञान समजावून घेतली तर चैतन्यवादाच्या विरुद्ध भौतिकवाद असतोच तो मार्क्सचा असो बाबासाहेबांचा असो तो बुद्धाचा असो बाबासाहेबांनी चौदाव्या खंडामध्ये इट वॉज द दुधाच कम्युनिझम असे शब्द वापरले आहे साम्यवाद म्हणजे काय साम्य म्हणजे समता अवघी भूते साम्य आली काही देखील न्याय होती असं तुकाराम म्हणतात साम्य म्हणजे समता समता म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे बंधुता ही बंधुता सार्वत्रिक बंधुता जिथं आहे तिथे साम्य आहे तिथे समता आहे आणि चैतन्यवादाला हे मान्य नाही आहे चैतन्यवादाला मी शत्रू मानतो माणुसकीचा माणुसमायतेचा जीवनातील सलोख्याचा शत्रू मानतो त्याचं हे कारण आहे म्हणून मी माणुसकीचा सिद्धांत त्या पातळीवर खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसऱ्या पातळीवर बसून मला वाटतं की आपण सगळ्या मंडळींनीवर का हा हा जो बुद्धाचा जीवनसौंदर्याचा विचार आहे जीवनाचं सौंदर्यशास्त्र आहे ते जर तुम्ही लक्षात घेतलं ना तर ते इह्यवादीचं आहे चैतन्यवादी नाही आहे आणि म्हणून आपल्या संपूर्ण सौंदर्यशास्त्राची उभारणी या उभारणी मी या बुद्धाच्या इह्यवादावर केलेली आहे बुद्धाच्या भौतिक वादावर केलेली आहे आणि कुठेही तो अंधश्रद्धा मारत नाही वगैरे वगैरे आणि एका बाजूनं इहवाद म्हणून मी त्याला म्हणतो इहवाद ज्याला आपण हे म्हणतो की अ सर्व माहिता इहनिष्ठ सर्व हित माहिता या दोन संज्ञांमध्ये सगळा पसारा येतो अलक्षामध्ये आणि याच्यावरतीच मी माझा माझं जे काही सौंदर्याचं चिंतन केलं आहे की या दोन प्रकाशस्तंभावरती आणि त्यातून तिसरा प्रकाशस्तंभ जे जन्माला येतो तो, तो म्हणजे वैश्विक सौंदर्याचा वैश्विक जीवनाच्या सौंदर्यशास्त्राचा ठीक आहे एक शेवटचा प्रश्न आताच पुन्हा विचारतोय तुम्ही कवी तत्वज्ञ चिकित्सक विचारवंत म्हणून तर सगळ्यांना माहीतच होतं पण आत्ता या एका पुस्तकाने म्हणजे सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य या एका पुस्तकाने तुम्ही एक सौंदर्य शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा आता ओळखले जात आहात तर हे सत्याचं सौंदर्य काय आहे म्हणजे साहित्य दृष्टिकोनातून हे सौंदर्य तत्व म्हणून आत्ता साहित्यिकांनी आणि यांनी कसं मान्य करायचं ते कसं लावून बघायचं की हे साहित्याला आपल्याला कसं लावता येईल हे सौंदर्य तत्व म्हणून तुम्ही सत्याचं सौंदर्य कसं मानता या प्रश्नाने मी या शेवट करेन ठीक आहे ठीक आहे सत्याचं सौंदर्य साहित्यिक आपल्या साहित्य कृतीतून मांडतो सत्याचं नसेल तर ते सौंदर्य होत नाही आणि सौंदर्याच नसेल तर ते सत्य होत नाही जे सत्य आहे ते सौंदर्य असतं आणि जे सौंदर्य आहे ते सत्य असतं याचा अर्थ असा की असत्याचं सौंदर्य कधी होत नाही याचा अर्थ असा की असौंदर्याच म्हणजे विद्रुपतेच कधी सत्य होत नाही हे जर तुम्ही लक्षात घेतलं ना तर मी सत्य म्हणजे काय का ते आधीच्या तुझ्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं मी हे सत्य मानलं आहे आणि हेच सौंदर्य आहे जीवनाचं जे जीवनाचं सत्य आहे तेच जीवनाचं सौंदर्य आहे आणि म्हणून मी सत्याचे सौंदर्य मांडण्याचा आणि सौंदर्याचे सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही <laughs> लोकांनी वाचाव काळजीपूर्वक का आणि त्याचा अभ्यास मला मनापासून वाटत धन्यवाद थँक्यू रसिक श्रोते हो। आवाज इंडिया टीव्हीच्या सगळ्या रसिक श्रोते होना मी खरं म्हणजे सांगू इच्छितो आपण डॉक्टर यशवंत मनोहर या महाप्रतिप यांच्या एकूणच वाङ्मयीन जे काही कर्तृत्व असेल वाङ्मयीन कर्तृत्व असेल प्रतिभा ज्या पद्धतीने त्यांची फुलत गेली सौंदर्य पर्यंत तर त्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलेलं आहे एक चांगली दाद आपण या ठिकाणी दिलेली आहे मी सरणावर बसून लिहिली माझी कविता मी सरणावर बसून लिहिली माझी कविता कधी घेऊन मरण उशाला लिहिली माझी कविता वा, वा, मी मरणांच्या दंगलीमध्ये लिहिली माझी कविता मी मरणांच्या झुंडीवरती लिहिली माझी कविता डॉक्टर यशवंत मनोहरांची ही कविता आणि या कवितेने आपण आजच्या या मुलाखतीचा शेवट करूया पुन्हा एकदा आजच्या या ऐंशी वर्षं सरांना पूर्ण झालेली आहेत एक्क्याऐंशीव्या वर्षामध्ये सर पदार्पण करतायत आजपासनं सव्वीस मार्चपासनं त्यानिमित्ताने आपणा सर्वांच्या वतीने आवाज इंडियाच्या वतीने मी सरांना पुन्हा एकदा सदिच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद